या बातमीचे प्रायोजक आहेत अल कयूम बिर्याणी हाऊस, मुलतानी बेकरी, होडगी रोड, सोलापूर। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय हो, अरे आरक्षण जय हो, ओबीसी समाजाचा राजकीय आसन काढून दिलेला सरकार नाही कुणाचा बाबा, अरे ओबीसी आमचा हक्क तो नाही कुणाचा बाबा, अरे चले जाओ चले जाओ योगी सरकार चले जाओ, अरे चले जाओ चले जाओ योगी सरकार चले जाओ, अरे अक्कल सगळं करायचं काय भाई मुंडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता आहे, मग ही सत्ता असताना देखील भाजपा म्हणतंय की जाणीवपूर्वक जे सरकार ओबीसीचं आरक्षण लागू करत नाही। हे बघा, या महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकार होतं आणि आपल्या मुंडेताई आणि फडणवीस सरकार फडणवीसाने अनेक वेळा मोदींना पत्र लिहिलं होतं की महाराष्ट्रामध्ये ओबीसींना आपल्याला आरक्षण द्यायचं आहे, परंतु केंद्र सरकारने जाणून बुजून त्याला टाळाटाळ केलेला आहे। त्याचं कारण असं की मोदी सरकारला भारत देश आरक्षण मुक्त करायचं होतं, त्यामुळे त्यांनी टाळाटाळ करण्यात आलेला आहे। आणि त्याच पद्धतीनं 2018 मध्य प्रदेशमध्ये BJP सरकारने डेटा तयार करण्याचा प्रयत्न केला, त्याला सहकार्य मोदी सरकारने केला, पण 2019 महाविकास आघाडीनं प्रयत्न करत असताना त्यांना असहकार्य करण्याची भावना त्यांनी केलेली आहे, त्यांना सहकार्य केलेलं नाही आहे। आणि त्याच्या काळात मोदीच्या आशीर्वादाने ह्या भारत देशामध्ये महामारीचा कोरोनाचा प्रादुर्भाव निर्माण झाला आणि त्यामध्ये महाराष्ट्रसुद्धा वरपळून निघालेला आहे आणि त्याच्यामध्ये 2.5 वर्ष गेलेलं आहे। त्यामुळे जे काय इम्पिरिकल डाटा महाराष्ट्र सरकारला निर्माण गोळा करण्याचा प्रयत्न होता तो तटलेला आहे। आणि आज मनमोहन सिंगाने 2010 इम्पिरिकल डाटा तयार करून ठेवलेला आहे तिथे केंद्र सरकारमध्ये, पण केंद्र सरकारमध्ये BJP सरकार असल्यामुळे त्यांनी देण्यास टाळाटाळ करू लागले आहेत। तरी देखील महाराष्ट्र सरकार प्रयत्न करू लागले आणि ओबीसीला आरक्षण दिल्याशिवाय ते गप्प बसणार नाही अशी मला खात्री वाटते। म्हणून या संपूर्ण महाराष्ट्रामधील ओबीसी लोकांना मला एकच खुलासा करायचा आहे, मोदी सरकारमुळे हे आपल्याला आरक्षण मिळत नाही हे असून मला सांगायचं आहे। म्हणून हा आंदोलन